will continue class 8 mathematics from Maharashtra State Board, chapter number 3, indices and cube rule. In the previous topic we already learned about the how to write down the root of the or nth root or power of the any number. Today we see what is meant by cube and cube rule. Cube कशाला म्हणतो आपण? एखाद्या संख्येला आपण जेव्हा गुणाकार तीन वेळा करतो जो गुणाकार येईल त्याला त्या संख्येचा काय म्हणतो? क्यूब म्हणतो. इन इंग्लिश म्हणजे इफ अ नंबर इज रिटन थ्री टाइम्स एंड मल्टीप्लाइड देन एखादे नंबर को तीन टाइम लिखे उसको मल्टीप्लाई किए देन द प्रोडक्ट इज कॉल्ड क्यूब ऑफ द नंबर. अशा वेळेस आपण त्याला त्याचा काय म्हणणार आहोत? क्यूब म्हणणार आहोत. लक्षात काय म्हणत आहोत? इफ अ नंबर इज रिटन थ्री टाइम्स, संख्या किती वेळा तीन, आणि त्याला गुणाकार केल्यावर जो काही गुणाकार येईल त्या संख्येला त्या संख्येचा क्यूब म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल फॉर सिम्पली राइट डाउन सम एक्झाम्पल्स ऑफ द क्यूब. फॉर एक्झाम्पल सिम्पल यू शुड फाइंड आउट द टू क्यूब. 2 × 2 × 2 = 8. Second, 3 cube. 3 × 3 × 3 = 9, 9 × 3 = 27. The third one is suppose -4 × −4 × −4 × −4 + 16 × −4 − 64. Then fourth, −5 × −5 × −5 + 25 − 5 − 125. आता तुम्ही हे संख्या पाहिल्यावर तुम्हाला काही लक्षात येईल. काय लक्षात येईल तुम्हाला? 2 इज अ पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब काय येत आहे? पॉझिटिव्ह येत आहे. −4 इज अ निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह नंबर येत आहे. 2 इव्हन नंबर आहे. इव्हन नंबरचा क्यूब इव्हन येत आहे. 4 हा इव्हन नंबर आहे. इव्हन नंबरचा क्यूब 64 इव्हन आहे. 3 हा ऑड नंबर आहे. ऑड नंबरचा क्यूब 27 ऑड आहे. म्हणजे याच्यावर काही पॉईंट घेऊ शकतो आपण. काय? देन यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे. काय म्हणू शकतो? इम्पॉर्टंट पॉईंट्स घेऊ शकतो आपण. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय म्हणणार? पहिला पॉईंट घेऊ आपण. काय लिहू शकतो? क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. बरोबर. पहिला पॉईंट घेऊ शकतो आपण क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. बरोबर. जसा 2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे तसा क्यूब 8 पॉझिटिव्ह आहे. ओके. देन दुसरा 3 − 2 निगेटिव्ह नंबर आहे. दॅट इज क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव. ठीक आहे. पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह. तिसरा क्यूब ऑफ इव्हन नंबर इज इव्हन. समजा एखादी संख्या इव्हन असेल, समजा 2 इव्हन आहे त्याचा क्यूब इव्हन येईल. फोर्थ ऑड आहे, 3 विषम संख्या आहे, क्यूब ऑड इन, दॅट इज क्यूब ऑफ ऑड नंबर इज ऑड. मीन्स दीज आर द पॉइंट यू मस्ट कीप इन माइंड. म्हणजे आपण हे पॉइंट नेहमी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या मेंदूमध्ये ठेवायचे, आपल्या डोक्यात ठेवायचे आहे. जेव्हा तुम्ही काय कराल? एखाद्या नंबरचा क्यूब वगैरे काढाल तेव्हा. ओके. देन वी कंटिन्यू.
क्यूब रूट। आता आपण क्यूब रूट बद्दल शिकणार आहोत। प्रोडक्ट ऑफ दैट नंबर, एखादा नंबर असेल त्याचा प्रोडक्ट 3 टाइम्स आला आपण त्याचा क्यूब रूट लिहिता येईल। देन यू विल कंटिन्यू योर प्रैक्टिस सेट 3.3। इट इज द प्रैक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 1। व्हाट इज द क्वेश्चन नंबर 6 काय म्हणते बाबू? फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर्स। फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर्स। खाली दिलेल्या संख्येचे काय करायचं आपल्याला? क्यूब रूट काढायचं। फर्स्ट 8000 याचे फॅक्टर काढू पहिले आपण। 8 × 1000 घेऊ शकता तुम्ही। 8 चे फॅक्टर 2 × 4 = 8, त्याचे फॅक्टर 10 × 10 = 10, 100। 2 × 4 चे फॅक्टर 2 × 2 = 10, 100 चे फॅक्टर 10 × 10। झाली एक पेयर तयार, म्हणजेच देअरफोर लिहिताना आपण कसं लिहितो? क्यूब रूट ऑफ 8000, याच्यातला एक नंबर लिहायचा, एक पेयर मधला 3 पेयरचा एक त्याचा 10 = 20। इन दिस वे यू शुड फाइंड आउट द क्यूब ऑफ एनी नंबर। ओके, देअरफोर आपण असे लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 8000 = 20। ओके, कधी कधी आपल्या टेक्स्टबुकमध्ये एखाद्या नंबरचा क्यूब बनवून घेतात, जसं दाखवतात 729, ठीक आहे, 729 फॅक्टर पडू आपण। 9 × 8 = 72, 9 × 1 = 9, पुन्हा 9 × 9 × 9, therefore 729 कशाचा क्यूब आहे? 9 क्यूब आहे। ओके, आपल्या टेक्स्टबुक दिले ना 729 इज अ क्यूब ऑफ 9, therefore आपण डायरेक्ट लिहू शकतो, काय लिहू शकतो? therefore क्यूब रूट ऑफ 729 = 9। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कोणत्या संख्येचा काय काढता येईल? क्यूब रूट वगैरे काढता येईल। देयर इज इट। देन क्वेश्चन नंबर 343 343, फॅक्टर पडू आपण 343 से 7 × 4 = 28, रिमेनिंग 6, 7 × 9 = 63, 7 × 7 = 7, म्हणजेच 343 कशाचा क्यूब आहे? 7 क्यूब आहे। त्यावर क्यूब रूट ऑफ 343 = 7। ओके, हियर इज द प्रॉब्लेम नंबर 4, -512 फॅक्टर 8, 8 × 6 = 48, रिमेनिंग 3, 8 × 4 दबा, -8 × 64। ओके, -8 × 64 फॅक्टर -8 × -8, त्यावर आपण असं करत आहोत कारण की आपण याच्यापूर्वी शिकलो आहे, काय शिकलो आहे? क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह, therefore this is the cube of -8 cube, therefore आपल्याला काय लक्षात आलं? आता लक्षात आलं -512 कशाचा क्यूब आहे? -8 क्यूबचा, therefore क्यूब रूट ऑफ -512 = -8। ओके, देन क्वेश्चन नंबर 2744, ओके, नंबर काय? -2744। ओके, आपल्याला याचा काय करायचा आहे? फॅक्टर काढायचा आहे। ओके, यू शुड फाइंड आउट द फॅक्टर ऑफ दॅट, मोठ्या संख्या लक्षात काय, लहान संख्या घ्यायच्या, -2744। इफ यू आर नॉट गेटिंग लार्ज नंबर, मोठ्या संख्या नाही देत, आपण त्याचा 2 भाग जाईल, -2 × 2 = 2 2 × 3 = 6, रिमेनिंग 1 2 × 7 = 14 2 × 2 = 2, पुन्हा 2 घ्या, 2 × 2 पुन्हा -2 2 × 6 = 12, रिमेनिंग 1 2 × 8 = 16 2 × 6 = 1, -2। ओके, मग आपण ते काय केलं? -2 याला आपण 2 × 2 असं लिहून घेतलं। आता ह्या 2 आहे ×, याला मी -2 × -2 लिहू, -2 × -2 प्लस असून जाणार। ओके, 2 × 3 = 6, 2 × 4 = 2 म्हणजे असं आपल्याला 3 × 4 आपण काढावं लागतो, कशाचा होता? 7 म्हणजेच -2 × -2 × -2 हा -7 −7 −7, धिस नंबर म्हणजेच -2 = 4 कशात झाला? -2
याला आपण प्लस देऊ. चार 2 इनटू 7 किती झाला, दैट इज 2 क्यूब आणि एच माइनस एन देऊन आपण 2 7 चा जे माइनस 14 चा क्यूब. ओके आपण माइनस क्यूब 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 ऑफ निगेटिव्ह नंबर आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर आहे स्क्वेअर. आपण एक काम करू, कन्फ्यूज होत असाल तुम्ही तर आपण सगळे पहिले पॉझिटिव्ह करू. ओके यू टेक ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह. 2 7 4 4 पॉझिटिव्ह आहे, 2 इनटू 2 2 into 2 into 2 243 2 into 2 27 the 40 आपण माइनस नंबर घेतला तर माइनस यस माइनस 2 4 3 4 देयरफॉर क्यूब रूट ऑफ माइनस 2 4 3 4 इज इक्वल टू माइनस 40. पुन्हा प्रॉब्लेम झाला असेल, आपण क्यूब नंबर होता ते क्यूब लिहिताना आपण कॅल्क्युलेट होतो म्हणून आपण पहिले पॉझिटिव्ह घेतले, त्याचे फॅक्टर काढले. त्याचे फॅक्टर काय आले, ज्या कशाचा क्यूब निघाला 2 4 3 4 2 7 4. ओके नंबर काय आपला 2 7 4 इट इज अ क्यूब ऑफ 2 7 4 कशाचा क्यूब आहे तो, इट इज अ क्यूब ऑफ माइनस 14. ओके देन नेक्स्ट प्रॉब्लेम आपला आहे 6. काय 6 पाहू, 3 2 7 6 8 3 2 7 6 8. ओके मोठे नंबर घ्या, 4 8 32 टू रिमेनिंग, 4 1 4 रिमेनिंग 3, 4 9 36 4 2 एक मला पहा 4 8 32 नो रिमेनिंग, 4 1 4 रिमेनिंग 3, 3 1 36 4 9 36 नो रिमेनिंग 2. पुन्हा त्याला 4 4 फॅक्टर देत जा, 4 2 8 देन 0 4 4 16 4 8 बरोबर 4 into 4 into 4 5 20 4 1 4 2 आपण आता बघितलं 502 कशाचा क्यूब होता 8 चा, म्हणजे दॅट इज 4 into 4 into 4 into 8 6 48 8 4. ओके 4 into 4 into 4 into 8 into 8 into 8 म्हणजे 3 2 7 6 8 कशाचा क्यूब आहे, 4 क्यूब into 8 क्यूब म्हणजे 3 2 7 6 8 इज द क्यूब ऑफ 4 into 8 क्यूब म्हणजे 32 चा क्यूब. प्रॉब्लेम आला लक्षात, 3 2 7 6 8 त्यावर आपण क्यूब तर लिहू शकतो. काय लिहू शकतो, 3 7 3 2 7 6 8 कशाचा क्यूब निघाला आपला 32 चा क्यूब. त्यावर उत्तर लिहिताना आपण लिहायचा 3 2 7 6 8 3 2 क्यूब रूट ऑफ कशाचा क्यूब काढायचा आपल्याला 3 2 चा क्यूब रूट ऑफ 3 2 7 6 8 इज इक्वल टू 32. दिस यू शुड फाइंड आउट द क्यूब रूट. आपण मोठ्या संख्या असल्यामुळे आपण काय केलं, लहान फॅक्टर पडतो, फॅक्टर पडता पडता आपल्याला शेवटी मिळाला 32 चा क्यूब. त्यावर क्यूब रूट ऑफ 3 2 7 6 8 इज इक्वल टू नथिंग बट द दॅट इज 1732. म्हणजे अशा प्रकारे 2760 कशाचा क्यूब निघाला 32 चा. ओके देन क्वेश्चन नंबर 2 आपण करत आहोत, काय कंटिन्यू करतो आपण, वी विल कंटिन्यू युअर प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. काय म्हणते सिम्प्लिफाय मध्ये, फर्स्ट क्यूब रूट ऑफ 27/125. आता 27 कशाचा क्यूब आहे बाबू, 3 3 9 3 27 म्हणजे 3 चा क्यूब. 125 कोणत्या संख्येचा क्यूब आहे, 5 5 25 55 5 125 आणि 5 क्यूब. ओके क्यूब रूट ऑफ 27/125 देयरफॉर आपण लिहून घेतो क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू 3/5 म्हणजे हा 3 चा क्यूब आहे आणि हा 5 चा क्यूब आहे. देन प्रॉब्लेम नंबर सेकंड, काय सेकंड पाहू, क्यूब रूट ऑफ 16/54 आपल्याला दिसतोय कोणत्या संख्येचा क्यूब हा, नाही याला सिम्प्लिफाय करू, 2 8 16 2 2 4 2 7 2 2 कॅन्सल. देन
क्यूब रूट ऑफ 8/27 मला माहित आहे काय माहित आहे 8 कशाचा क्यूब आहे 2 2 4 2 8 30 कशाचा क्यूब आहे हा 2 क्यूब आणि हा 27 3 3 9 9 3 27 या 30 चा क्यूब आहे ओके 27 चा क्यूब ऑफ 3 8 इज क्यूब ऑफ 3 देयरफॉर आपण उत्तर लिहू शकतो काय लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 8/27 इज इक्वल टू 2/3 तर तो आपला उत्तर काय होता हा देयरफॉर आपण लिहू शकतो काय लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 16/54 ओके 16/54 इज इक्वल टू 2/3 ओके देन यू कंटिन्यू योर क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो 3 मध्ये पहा इफ क्यूब रूट ऑफ 7/9 इज इक्वल टू 9 7/9 चा क्यूब किती आहे 9 देन 5 काय फाइंड करायचं आपल्याला क्यूब रूट ऑफ 0.12379 याचा क्यूब रूट काढायचा नाउ 0.000729 म्हणजे किती होईल 729 डिवाइड बाय किती झिरो द्यावे लागतील 1 2 3 4 5 6 ओके आपल्याला माहित आहे कशाचा क्यूब आहे 9 चा क्यूब ओके क्लियर आहे क्यूब रूट ऑफ 9 हा कशाचा क्यूब आहे 100 × 100 × 100 म्हणजे 100 चा क्यूब ओके देयरफॉर आपण डायरेक्ट लिहू शकतो काय लिहू शकतो क्यूब रूट ऑफ कशाचा क्यूब रूट 0.000729 इज इक्वल टू 9/100 ओके हा 9 चा क्यूब आहे 100 चा म्हणजे 0.09 देयरफॉर आपण उत्तर लिहिणार आहोत काय लिहिणार आहोत क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू 0.09 अशा प्रकारे आपल्याला सिंपलीफाय करता करता काय आला क्यूब रूट काढता आला तर त्यानंतर क्यूब रूट काढून घेतला आपण यू शुड फाइंड आउट द क्यूब रूट ऑफ द 3.3 ओके देन वी विल कंटिन्यू योर ज्याला आपण काय आला एक्सरसाइज 3.3 फाइंड आउट द क्यूब क्यूब कसा येतो एखाद्या संख्येला 3 वेळा गुणाकार केला इफ नेम नंबर इज मल्टीप्लाइड बाय 3 टाइम्स दैट इज द क्यूब ऑफ दैट नंबर क्यूब रूट साइज आतमध्ये एखाद्या संख्येचा क्यूब असेल म्हणजे तो त्या संख्येचा काय झाला क्यूब रूट झाला अशा प्रकारे आज आपण बाय फॅक्टरायझेशन मेथड जे आपण नेहमी शिकत असतो त्याच्या साहाय्याने काय काढलं आपण क्यूब रूट काढलं यू मस्ट वॉच दिस व्हिडिओ लाईक इट अँड शेअर युअर फ्रेंड्स सी यू बाय